लॉकडाउन मुळे सगळेच कार्यक्रम रद्द झाल्याने संगीताचे कार्यक्रम करणारे ऑर्केस्ट्रा मधील गायक वादक डान्सर आणि याशिवाय या क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्वांवरती उपासमारीची वेळ आली आहे. परप्रांतीय मजुरांना मदत करणारे हे सरकार राज्यामधल्या या समस्यांकडे कधी लक्ष देईल असा प्रश्न आता उपस्थित होतोय. सध्याच्या कोरोनाच्या संकटामध्ये राज्यातील ठाकरे सरकार अतिशय उत्तमपणे काम करीत आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून सरकारकडून त्यांना मदत जाहीर केली जात आहे. मात्र सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सध्या कोणत्याही सांगीतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जात नाही किंवा करता येणं शक्य नाही. त्यामुळे संगीत क्षेत्रातील विशेषतः ऑर्केस्ट्रामधील वादक गायक व नृत्य कलाकारांबरोबरच साऊंड व लाईट्सचं संचालन करणारे कलाकार यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत जगायचं कसं हा यक्ष प्रश्न या कलाकारांसमोर उभा ठाकला आहे. अशा वेळी या कलाकारांनी गाण्याच्या माध्यमातून आपली व्यथा सरकार समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर काही कलाकारांनी कर्नाळा टीव्हीच्या माध्यमातून आपली व्यथा उघड करण्याचा प्रयत्न केलाय. नमस्कार. आज संपूर्ण जगतावर जी वैश्विक महामारी आहे करोना, यामुळे समाजातील प्रत्येक घटकावर ह्याचा परिणाम झालेला आहे. त्यांचे आबाळ होत आहेत आणि सरकार सर्वतोपरी सर्वांची मदत करत आहे यात काही शंका नाही आहे. पण ह्या समाजात कलाकार हा एक घटक आहे की जो आपली दुःख विसरून सर्वांना हसवण्याचा प्रयत्न करतो, मग ते संगीताच्या माध्यमातून असो, मिमिक्रीच्या माध्यमातून असो, नाटकाच्या माध्यमातून असो, आपलं सगळं काही विसरून तो लोकांचं मनोरंजन करत असतो. पण आज जशी इतर घटकांना मदत हवी आहे, मदतीचा हात हवा आहे, तसाच ह्या कलाकार मंडळींना आज मदतीची अपेक्षा आहे. आज त्यांच्या कुटुंबियांवर आणि त्यांच्यावर ही जी वेळ आलेली आहे आणि ह्यातून जर त्यांना तारायचं असेल तर सरकारने जशी इतर घटकांसाठी मदतीचा हात जो पुढे केलेला आहे, तसाच आम्हा कलाकार मंडळींकरता सुद्धा मदतीचा हात द्यावा आणि काही मदत करावी, ज्या कारणाने ही जी परिस्थिती आलेली आहे ह्याच्यावरती मात करण्याची ताकद त्यांना येईल. मला पूर्ण भरोसा आहे आणि अशी अपेक्षा करतो की सरकार आम्हा कलाकारांचं हे गारणं आहे,
आणि हे जे म्हणणं आहे त्याच्याकडे लक्ष देईल आणि आम्हाला अशा या संकट समयी मदतीचा हात देईल, मदत करेल अशी अपेक्षा करतो। नमस्कार। नमस्कार। आपणा सर्वांना माहित आहे की कोरोना या नावाच्या विषाणूमुळे संपूर्ण भारतात नव्हे तर संपूर्ण जगात हाहाकार माजवलेला आहे आणि त्यात आपलं महाराष्ट्राचं ठाकरे सरकार अतिशय उत्तम काम करत आहे। सर्वांना मदतीचा हात ते देत आहेत, अगदी परप्रांतीयांना सुद्धा मदतीचा हात आपलं सरकार देते, खूप चांगली गोष्ट आहे। सर्वप्रथम त्यांचं मी अभिनंदन करतो। पण संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन करणारे जे आमच्यासारखे कलाकार आहेत त्यांचं काय? गेले 2 महिने लॉकडाऊनमुळे सर्व कलाकार एकही शो न करता आपापल्या घरामध्ये बसून आहेत, त्यांचं घर कसं चालणार, त्यांचा विचार कोण करणार? ह्यावर सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या ठाकरे सरकारने विचार करावा की जे कलाकार आपल्या सर्वांचं मनोरंजन करतात आज त्यांच्यावर हलकीची परिस्थिती आलेली आहे। तर मी विनंती करतो आपल्या सरकारला, आमच्या सर्व कलाकारांच्या वतीनं, की त्यांनी आमच्या कलाकारांचा सुद्धा विचार करून एखादा आमच्यासाठी पण निर्णय घ्यावा ही मनपूर्वक मी सर्व कलाकारांच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एकीकडे सरकार अगदी परप्रांतीयांना सुद्धा मदत करीत असताना राज्यातील कलाकारांवर ही दुर्दैवी वेळ आली आहे, त्यामुळे सरकारने या कलाकारांच्या व्यथांचा गांभीर्याने विचार करावा व त्यांच्यासाठी ही मदत जाहीर करावी अशी मागणी सर्व कलाकार मंडळी करीत आहेत। हम कलाकार कहाँ जाएं।